या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातम्या बघणार आहोत थोडक्यात, त्यातली सुरुवातीची बातमी आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल एक तास बैठक झाली. ज्या बैठकीला अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याचं कळत आहे, पण अजून कोणताही तोडगा याबद्दल निघाल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर तोडगा कधी निघणार याचं उत्तर मात्र कालही मिळू शकलेलं नाही. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काल एक मोठा गौप्यस्फोट केलाय. मी उद्धव ठाकरेंना स्वतः येतो असा निरोप दिला होता, मला नकार मिळाला असं फडणवीस म्हणालेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी काल हे गुपित उघड केलंय. तरीही मी जाणार होतो, पण नकार असताना मी जाणं हा कार्यकर्त्यांचा अपमान ठरला असता, असंही काल फडणवीस म्हणालेत. एल्गार परिषदेप्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं आणि त्याबद्दल आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. एल्गार परिषदेप्रकरणी ज्यांना अटक झाली त्यांच्या विरोधात युपीएच्या काळातच पुरावे होते असं काल देवेंद्र फडणवीस पुण्यात म्हणालेत. तर अमृता फडणवीसांनी केलेल्या ट्विटबाबत आता फडणवीसांनीही वक्तव्य केलं आणि अमृता हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे असंही ते म्हणाले. त्यांचे निर्णय त्या स्वतः घेतात असं देखील त्यांनी म्हटलंय. त्या राजकारणात येतील असं मला वाटत नाही असं उत्तर देखील फडणवीसांनी दिलंय. दरम्यान गेल्या 5 वर्षात लोकांचं प्रचंड प्रेम आणि विश्वास मिळाला असं देखील देवेंद्र फडणवीसांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी मी अनेक गोष्टी गमावल्या असंही ते म्हणालेत, कारण ज्यावेळी एकच मिशन घेऊन तुम्ही जगता त्यावेळी तुम्हाला तुमचं वैयक्तिक जीवन नसतं असंही त्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या 5 वर्षात मी पारिवारिक जीवनही गमावलं असंही काल ते म्हणालेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना भवनात राज्यातल्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली, ज्यात शिवसेना नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे आणि काही खासदारही उपस्थित होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची पक्षांतर्गत झालेली ही पहिलीच बैठक होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत झारखंडच्या निकालाचं विश्लेषण केलंय. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. झारखंडच्या परवाचा मुद्दा हाती घेत भाजपला आता गेल्या काही महिन्यांपासून उतरती कळा लागली आहे, ती कोणी थांबवू शकत नाही अशा शब्दात काल पवारांनी टीका केली आहे. गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात 2 वर्षात भाजपला लागलेली उतरती कळा आता कोणी थांबवू शकणार नाही असंही ते काल म्हणाले. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरही पवारांनी भाष्य केलंय. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे सांगणं मुख्यमंत्र्यांचं काम आहे असंही काल ते म्हणाले. तर विरोधकांना देखील यावेळी पवारांनी टोला लगावलाय. सरकार येऊन फक्त 15 दिवस झाले नाही तरीही फार लवकर यांना कंठ फुटतोय अशा शब्दात त्यांनी टीका केली. या केंद्र सरकारनं देशाचं अर्थकारण योग्य पद्धतीनं हाताळलेलं नाही म्हणून अर्थसत्ता ढासळतेय अशी टीका देखील काल पवारांनी केली. गुंतवणुकीचं वातावरण कमी होत आहे त्यामुळे याची किंमत सामान्य नागरिकांना भोगावी लागतेय असंही काल पवार आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. सर्व विरोधक एकत्र आले तर नरेंद्र मोदी यांना हरवणं ही अवघड नाही असंही पवारांनी म्हटलंय. आम्ही वाट बघतोय मंत्रिमंडळ कधी तयार होते, शेवटी हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असंही काल पवार म्हणाले. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आमदार राजेश टोपेंच्या समावेशाची शक्यता वर्तवली जाते. जालन्यातून तातडीनं ते मुंबईत दाखल झालेत. मंत्रीपदाबाबत जेव्हा त्यांना विचारणा केली तेव्हा अजून काही कळलं नाही अशी सूचक प्रतिक्रिया काल त्यांनी दिली आहे. राजेश टोपे घनसावंगी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री आहेत. भिवंडीमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात भिवंडी शहरातल्या कोटरगेट इथून एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुटू यांच्या नेतृत्वात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. कापाळ इथे या मोर्चाची सांगता असेल. या मोर्चात अनेक जण हातात बॅनर्स घेऊन सहभागी झाले होते. दिल्ली जामिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवरच्या लाठी हल्ल्याच्या निषेधात पुण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं महाविद्यालय बंद करण्यात आली होती आणि काल फर्ग्युसन महाविद्यालयात जेव्हा विद्यार्थी पोहोचले तेव्हा भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील इथे पोहोचले होते. या दोन्ही गटांमध्ये काही काळ जोरदार घोषणाबाजी झाली. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यापासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधात मोर्चाला सुरुवात झाली, ज्यात महिला पुरुषांचा देखील सहभाग होता. एनआरसी रद्द करा आणि नागरिकत्व कायद्यातली दुरुस्ती रद्द करा अशा प्रमुख मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या. केंद्र सरकारनं मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा तात्काळ मागे घेतला जावा या मागणीसाठी जालन्यात देखील संविधान बचाव रॅली काढण्यात आली. मस्तगड परिसरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या महामोर्चाला सुरुवात झाली. मुस्लिम बांधव देखील यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
तर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी नांदेडमध्ये भव्य मोर्चा निघाला होता. राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीचे वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या रेणुका माता मंदिर परिसरातून हा मोर्चा निघाला आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकला. यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. बातमी परभणीची. एनआरसीवरून झालेल्या हिंसक आंदोलनावर राजकारण टापतंय. भाजपा आक्रमक झाली आणि परभणीचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर दंगा भडकवल्याचा गंभीर आरोप केलाय. भाजपच्या वतीनं संबंधितांवर कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. नाशिकमध्ये सीए आणि एनआरसीला समर्थन देण्यासाठी कारंजा येथे निदर्शनं करण्यात आली. वी सपोर्ट एनआरसी असं म्हणत या रॅलीमध्ये नागरिकांनी सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी देखील यात सहभागी झाले होते. तर डोंबिवलीत फडके रोडवर परवा रात्री सीएच्या समर्थनासाठी एकत्र जमले होते नागरिक. यावेळी भारत माता की जय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. प्रत्येकानं आपल्या मोबाईलचं फ्लॅश पेट दाखवून यावेळी कायद्याला समर्थन असल्याचं दर्शवलं. बुधवारी म्हणजे उद्या ठाकोली स्थानकामध्ये पादचारी पुलाचं गर्डर टाकण्याचं काम सुरू असणार आहे आणि त्यामुळे विशेष ब्लॉक घेतला जातोय. त्यामुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यान धीम्या आणि जलद मार्गांसह पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठीचं काम हाती घेतलं जाईल. त्यामुळे उद्या सकाळी 10:45 नंतर 5 तास इकडची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असेल. पायंदा रेल्वे स्थानकामध्ये आई ट्रेनमध्ये चढू न शकल्यानं मुलीनं धावत्या लोकलमधून उडी मारल्याची घटना घडली आहे. मुलीनं उडी मारल्यामुळे प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मध्ये असणाऱ्या जागेत ती पडली, पण सुदैवानं तिथे तैनात असलेल्या जवानानं तिला वाचवलंय. हा सगळा प्रकार आपण सीसीटीव्हीमधून बघतो. तिथे भाईंदरमधली ही घटना आहे. मुंबईतल्या विक्रोळी परिसरातला एक धक्कादायक प्रकार आपण बघणार आहोत. एका युवतीवर ऍसिड हल्ला करण्यात आला. युवतीवर सायनच्या टिळक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. तिच्या हातावर, पायावर आणि पोटावर हे ऍसिड फेकण्यात आलंय. सुदैवानं यात तिचा जीव वाचला आहे. भिवंडीमध्ये अपहरण केलेल्या 6 महिन्याच्या बाळाला पोलिसांनी सुखरूप आईवडिलांकडे सुपूर्द केले. भिवंडी शहरातल्या फातमा नगर या परिसरात एका महिला आणि तिच्या मुलानं शेजारी राहणाऱ्या मुक्या दाम्पत्याचं हे 6 महिन्याचं बाळ चोरलं होतं आणि ते चक्क विकून टाकलं होतं. मुंबईतल्या गोवंडीमध्ये एका इमारतीचं ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या 3 कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोरया सोसायटीच्या ड्रेनेजच्या कामासाठी हे कर्मचारी उतरले होते. आतला ऑक्सिजन पुरवठा कमी झाला आणि तिघांचा यात गुदमरून अंत झाला आहे. बातमी. कोल्हापुरातली जिल्ह्यात आलेल्या महापुराचा मोठा फटका शिरोळ तालुक्याला बसला आणि याच शिरोळ तालुक्याला आपत्तीग्रस्त तालुका म्हणून जाहीर करून शासकीय सवलती दिल्या जाव्यात या मागणीसाठी पूरग्रस्तांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल आंदोलन केलं. सरकारनं याकडे खास बाब म्हणून हा निर्णय घ्यावा अशी मागणी काल करण्यात आली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाला वारंवार दिरंगाई होत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कार्यकारी अभियंत्यांच्या केबिनमध्ये रस्त्यावरची माती टाकून काल या शेतकरी संघटनेनं परभणीमध्ये आंदोलन केलं. राज्य शासनानं मानव विकास मिशनच्या माध्यमातून मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी एसटी महामंडळानं राज्यभर बस सुरू केली. गेल्या अनेक वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातल्या अमानवाडीच्या विद्यार्थिनींनी मागणी करूनही इथे बससेवा सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे या मुलींना तब्बल 3 किलोमीटर चालतच शाळेत जावं लागतं. पुढची बातमी. रस्ता अपघाताचं वाढतं प्रमाण लक्षात घेत बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेनं 7 डिसेंबरपासून एक विशेष मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. सुमारे 10,000 बेशिस्त वाहन चालकांविरोधात ई चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या बेशिस्तांकडून पोलिसांनी 5,97,000 दंड आतापर्यंत वसूल केलाय. बातमी. जळगावमध्ये एरंडोलपासून 5 किलोमीटर अंतरावर ट्रक आणि काळेपिळूच्या दरम्यान एक भीषण अपघात झालाय, ज्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अपघात इतका भीषण होता की यातले 5 जण जागीच ठार झालेत. यातल्या जखमींवर सध्या एरंडोल रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती कळते. बीडमधली बातमी. कापसानं भरलेला टेम्पो वजन करून पाठीमागे येत असताना टायर खाली आल्यामुळे एका हमालाचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे बीडमध्ये. दादासाहेब भिताळे असं त्यांचं नाव कळतंय. हा टेम्पो जेव्हा मागे घेतला जात होता त्या हमालाचा मृत्यू झाल्याची माहिती कळतीय. पुढची बातमी. कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात बैलगाडी बुडाल्यामुळे 2 बैलांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यातल्या येळेगाव तुकाराम परिसरात घडली आहे. कॅनॉलला लागूनच असलेल्या वाटेनं जात असताना काही वन्य प्राणी बैलांनी पाहिले आणि या दोन्ही बैलांनी काल पाण्यात उडी घेतली होती.
कांद्यापाठोपाठ कोथिंबिरीचे भाव कोसळलेले आहेत. मनमाड बाजार समितीत कोथिंबिरीच्या एका जोडीला 2 रुपये तर किरकोळ बाजारात 10 रुपयात कोथिंबिरीच्या 3 जोड्या मिळतात. कोथिंबिरीची एक जोडी पिकवण्यासाठी 500 रुपयांत 7 रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, पण याच कोथिंबिरीच्या जोडीला आता 2 रुपये असा मातीमोल भाव मिळतोय. बातमी आंबेगाव तालुक्यातल्या लौकी ते थोरांदळे रस्त्यावर 6 महिन्याच्या बिबट्याचा मृत्यू झालाय. पाझर वस्तीजवळ हा बिबट्या मृत अवस्थेत सापडलाय. त्याचं वय सर्वसाधारणपणे 6 महिने आणि तो मादी जातीचा आहे. अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे बिबट्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच अंतवड होत आहे. शिर्डीतली बातमी आहे. संगमनेर तालुक्यातल्या आंबीदुमाला गावातल्या संपत इथापे यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश आलंय. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला वनविभागानं बाहेर काढलाय. सूर्यग्रहणाच्या दिवशी शिर्डीत साईबाबा समाधी मंदिरात दैनंदिन कार्यक्रमात बदल करण्यात आले. गुरुवारी 26 डिसेंबरला सकाळी 8:05 सकाळी 11 पर्यंत कंकणाकृती सूर्यग्रहण असल्यानं मंदिरात सकाळी 8 ते 11 पर्यंत मंत्रोच्चार केले जाते आणि त्यानंतर दुपारी 12:30 साईबाबांची मध्यान्ह आरती होईल असं कळवण्यात येत आहे. नांदगावला वेगवेगळ्या 2 घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. यातल्या पहिल्या घटनेत श्रीकृष्ण मंदिरातले पुजारी विठोबा बोरसे हे हौदातून पाणी काढत असताना त्यांना मोटारीचा शॉक लागल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. तर दुसऱ्या घटनेत नवनाथ ठोंबरे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचं कळत आहे. परभणी शहरातली बातमी. औद्योगिक वसाहत परिसराच्या नजीकच्या भागात 4 पत्र्यांच्या घरांना आग लागल्याची घटना घडली. आगीत घरातलं संसाराचं साहित्य जळून खाक झालंय. औद्योगिक वसाहतीच्या मागच्या बाजूला असलेल्या अहिल्यादेवी होळकर भागातली ही कालची घटना आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी जिथे अंतर्गत असलेल्या 6 पंचायत समितींच्या 104 जागांसाठी 7 जानेवारीला मतदान होईल. 8 जानेवारीला आता मतमोजणी होणार असल्याचं कळत आहे. उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाईल आणि 25 तारखेला चिन्ह वाटप केलं जाणार आहे. वाशिम मधली बातमी आपण बघतोय. हिंगोलीतली बातमी. व्हॉट्सअपवरून एका महिलेला अश्लील संदेश पाठवणाऱ्या हिंगोलीच्या राज्य राखीव बलगट 12 मधल्या एका जवानाविरोधात शहर ठाण्यात पोलीस गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सचिन मायंदळ असं आरोपीचं नाव कळत आहे. संबंधित महिलेला व्हॉट्सअपद्वारे वारंवार संदेश पाठवत असल्याचं यात पुढे आलंय. हिंगोलीमधली घटना आहे. मामाकडे शिक्षणासाठी असलेल्या अल्पवयीन भाचीवर मामानंच बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना जुन्नरमधल्या आंबेगावात घडली आहे. आरोपीनं मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलीनं थेट 100 नंबरवर कॉल करून पोलिसांना हा प्रकार सांगितलाय. आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. जुन्नरनंतर बातमी आहे. पिंपरीतली एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर कोयत्यानं वार करत त्याच्या हातातली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या कर्मचाऱ्याच्या हातातली बॅग खाली असल्याचा कळताच हल्लेखोरांनी तिथून पळ काढलाय. पिंपरीतल्या कामगार नगरमध्ये काल ही घटना घडली. बातमी आहे. मुंबईतली पवईत महिलांसाठी एक खास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. ज्यात महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आणि लैंगिक शिक्षणाबद्दल आधारित कार्यशाळा झुंबा फिटनेस क्लबनं भरवली होती. ज्यात मोठ्या संख्येनं महिला आणि मुली सहभागी झाल्या होत्या. न्यायालयाच्या आणि न्यायमूर्तींच्या कामाचा दर्जा हा अंतिमतः वकिलांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो आणि चांगले वकील घडवण्याचं काम विधी महाविद्यालयच करू शकतात असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलंय. नव्या विधी महाविद्यालयाच्या उद्घाटनावेळी काल ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. पुढची बातमी आपण बघतोय. रत्नागिरीतल्या पर्यावरणवादी संघटनांनी वृक्षांचा वाढदिवस साजरा केलाय. त्यांना हळदी कुंकू लावत त्यांचं औक्षणही करण्यात आलंय. सेंद्रिय खतांचा केकही इथे कापण्यात आलाय. या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाला आबालवृद्ध हजर होते. बातमी आहे. सांगली जिल्ह्यातल्या नदीकाठच्या भागाला ऑगस्ट महिन्यात बसलेल्या पुराचा फटका मोठा होता आणि त्यामुळे गावस्तरावर गाव आपत्ती प्रतिसाद दल आणि पूरस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नदीकाठच्या पूरप्रवण 104 गावात हे प्रशिक्षण सध्या सांगलीत दिलं जात आहे. अनेक शाळांना नाताळ सणाच्या सुट्ट्या सुरू झाल्यात आणि पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आता गर्दी होतीये. मंदिर समितीनं 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन दर्शन सुविधा बंद केली आहे. त्यामुळे दर्शन रांगेतल्या भाविकांना तात्काळ उभं न राहता सुलभ दर्शन आणि जलद दर्शन घेता येऊ शकेल. चंद्रपूर मनपाच्या वतीनं माणुसकीची भिंत उभारण्यात आली आणि इथे तुकुम परिसरात दीनदयाल उपाध्याय शाळेतल्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय. नागरिकांनी आपल्याकडचे अनावश्यक पण इतरांना उपयोगी वस्तू कपडे चप्पल देखील दान करण्याचं आवाहन इथे केलं जात आहे. बातमी आहे. भुसाळमधली तालुक्यातल्या कंडारी भागातल्या रहिवासी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव खुर्द इथे आरोग्य सेविका पदावर कार्यरत असलेल्या अनिता मगर यांना भारतीय दलित साहित्य अकादमी न्यू दिल्ली इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2019 या पुरस्कारानं नुकतंच गौरवण्यात आलंय.
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. ज्यात बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या छोट्या खेड्यातल्या 27 वर्षाच्या तरुणानं पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदापर्यंत गवसणी घातली आहे. प्रसाद ठाकरे असं या 27 वर्षाच्या तरुणाचं नाव कळत आहे. भंडारा जिल्ह्याच्या राजापूर गावात इकडे 5व्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून 5000 अधिक गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते या संमेलनात हजर झालेत. शिर्डीच्या श्रीरामपूर इथल्या महाराज प्रतिष्ठान आणि सोशल मीडिया फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 21 जणांचा समाजरत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला. यावेळी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनाही या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाताळनिमित्तानं उल्हासनगर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. एकता सामाजिक संघटनेच्या वतीनं या रॅलीमध्ये येशू ख्रिस्ताच्या नावाचा जयघोष करण्यात आला. धर्मगुरू पास्टर आणि मोठ्या संख्येनं ख्रिश्चन बांधव देखील या सहभागी झाले. काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या यानंतर आपण बघणार आहोत. महाराष्ट्रा पाठोपाठ आता झारखंड देखील भाजपच्या हातातून निसटलाय. झारखंडमध्ये भाजपला बहुमताचा आकडा काल गाठता आलेला नाही. 81 आमदार असलेल्या या विधानसभेत भाजपला 30 आकडा गाठता आला नाही. काँग्रेस आणि झामुमोच्या आघाडीला मात्र काल 45 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रानंतर भाजपनं झारखंडही गमावल्याची टीका काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मोदी आणि शहांनी लावलेली ताकद फुकट गेल्याची टीका देखील काल त्यांनी केली. नवी दिल्लीमध्ये काल सीए आणि एनआरसी विरोधात काँग्रेसचं आंदोलन केलं. राजघाटावर सोनिया आणि राहुल गांधी आणि त्याचबरोबर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलंय. त्यानंतर राजघाटावर भजनं देखील गाण्यात आली. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपवर दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं सुरू ठेवला. नागरिकत्व सुधारणा कायदा आंध्र प्रदेशातही लागू होणार नाही अशी माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय जगनमोहन रेड्डी यांनी दिली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी स्पष्ट शब्दात हे दोन्ही कायदे इथे लागू होणार नाहीत असं काल स्पष्ट केलंय. भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन देशाचे आता नवे परराष्ट्र सचिव म्हणून ते काम पाहतील. पुढच्या वर्षी 29 जानेवारीला सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालच्या कॅबिनेट समितीनं हा निर्णय घेतलाय. जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात नवीन नवीन ऑफर्स घेऊन येणार आहे. 2020 म्हणजे येणाऱ्या वर्षात जिओनं ग्राहकांसाठी 2020 हॅपी न्यू इयर ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 2020 रुपयांचं पेमेंट केल्यानंतर वर्षभर अनलिमिटेड सेवा मिळणार आहे. बोसियामध्ये गाडी पेट्रोल पंपावर जाऊन धडकली. जातीचा भीषण स्फोट झाला. ज्यात एकाचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाल्याचं कळतंय. आजूबाजूच्या अनेक गाड्यांचं यामध्ये नुकसान झालंय. या स्फोटात पेट्रोल पंप देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. पोर्तुगालमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय. शहरात पाणी शिरलंय. जवानांकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी जवानांना पोहोचणं कठीण आहे अशा भागात समुद्री जवानांच्या त्या पथकांच्या मदतीनं देखील इथे बचाव कार्य सुरू आहे. कोलाय प्राण्याचा पाणी पितानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलात सध्या आग लागली आणि याचाच फटका वन्य प्राण्यांना बसतोय. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना एक तहानेला कोआला हा प्राणी नजरेस पडला आणि त्यांनी त्याला पाणी पाजलं आणि तेव्हाचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात त्याला पसंती मिळते. देशभरात ख्रिसमसचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे. कारण थायलंडमध्ये नाताळचं स्वागत केलं जातं. इथे सांताक्लॉजची वेशभूषा हत्तीला करण्यात आली आणि शाळांमध्ये त्यांना नेलं जात आहे. हे सांताक्लॉज हत्ती चिमुकल्यांना मस्त मस्त गिफ्ट्सही देत आहे. युरोपमध्ये फिनलँड परिसरात सांताक्लॉज थीम पार्क तयार करण्यात आला आहे. ज्यात कॅरोल गात या नाताळचं जोरदार स्वागत केलं जात आहे. इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त सुपरफास्ट महाराष्ट्र.